वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, एसबीआय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ईसीजी व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या महात्मा गांधी आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे तिघांचे फोटो लावण्यात आले होते, परंतु पोलिसांनी ते निर्माण होईल ह्या भीती होती आणि ते त्यातल्या लोकांना काही नोटीस देऊन त्यांना सोडले देखील आहे। म्हणजे चिकुजुंदांना फोटो तिथून लावू नका असं देखील त्यांना ताकीद देण्यात आलेली आहे। तर त्याच्यावर तुम्ही एक गाडे इतिहासकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे चिकुजुंदांविषयी, ते फ्रीडम फायटर होते की नाही अशी चर्चा आली आहे समोर, कारण ते काही नागरिक देखील समोर याच्यामध्ये एक गोष्ट आधी क्लिअर केली पाहिजे की टिपू सुलतान यांचा फोटो त्या लोकांनी का लावला ही गोष्ट आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत हा हे सगळं जे प्रकरण आहे ते स्पष्ट होणार नाही। ज्या पद्धतीनं आज अनेक बहुसंख्याक समाजातल्या संघटनांनी शिवाजी महाराज, महाराणा प्रताप वगैरे या महापुरुषांचे फोटो स्वातंत्र्य दिनी लावले होते, कारण त्यांना असं अधोरेखित करायचं होतं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांसोबतच हा देश उभा करण्यासाठी झटलेल्या या इतिहास पुरुषांचं योगदान देखील या देशाच्या उभारणीत महत्वाचं आहे। तर तसाच प्रयत्न मुस्लिम समाजातल्या काही संघटनांनी केला सोलापुरात की ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं, महाराणा प्रतापांचं, संभाजी महाराजांचं या सगळ्यांचं योगदान या देशाच्या राष्ट्र उभारणीत आहे, या राष्ट्राच्या उभारणीत आहे, त्याच पद्धतीने टिपू सुलतान यांचं देखील आहे। हे अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अशा पद्धतीची कारवाई केली आहे आणि त्यांना नोटीस देऊन तो फोटो जप्त केलाय। ही कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि पोलिसांची जातीयवादी मानसिकता अधोरेखित करणारी आहे, कारण स्वतः घटनाकारांनी घटनेची जी पहिली प्रत बनवली त्या प्रतीमध्ये या राष्ट्राच्या उभारणीत ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलंय त्या महापुरुषांची छायाचित्र समाविष्ट केली आहेत। त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा आहे, महाराणा प्रतापांचा आहे, अकबराचं छायाचित्र आहे, आणि महत्वाचं म्हणजे टिपू सुलतान यांचं देखील आहे। जर संविधान निर्माते घटनाकार या देशाच्या उभारणीमध्ये टिपू सुलतान यांचं योगदान मान्य करत असतील तर मुसलमानांनी तेच अधोरेखित केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई होणं चुकीचं आहे। त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीनं जमातवादी मानसिकतेतून कारवाई केल्या प्रकरणी कारवाई करणं गरजेचं आहे। ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।